नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नागेश करजगी ऑर्चिड स्कूलमध्ये आपलं स्वागत आहे. मी रेश्मा यमगर, इयत्ता दुसरी, विषय मराठी यासाठी. काय विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्व? चला, सगळ्यांचं उत्तर आहे छान. तर पहा, याच्या अगोदरच्या तासामध्ये आपण काय अभ्यासलो होतो सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो, आठवतंय थोडंसं काही? बरोबर, काय आहे? कविता आपली होती, भाजी घ्या भाजी, गाणे, भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी, आठवलं? त्यावेळेस आपण पाहिलेलं होतं खूप साऱ्या भाज्या, पाहिलं होतं की नाही, काय खायचं काय नाही, कोणकोणत्या खाल्ल्या पाहिजेत, ह्याच्याबद्दलची पण आपण माहिती पाहिलेली होती. आता बघा, आणखी मग आणखी विचारते मी, हे काय आहे? बर, सांगितलेलं आहे. काय जणांनी सांगितलंय? मेथी. ही काय आहे मग? शेपू. आता तुम्हाला वाटत असेल हे काय टीचर भाज्या दाखवत आहेत आपल्याला, मागच्या तासाला त्यांनी विचारलं नाव आणि आता विचारत, आता तर चक्क भाज्याच दाखवत आहेत. कारण याच्या अगोदरच्या लेसनमध्ये आपली भाजी घ्या भाजी, त्याच्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या भाज्यांची ओळख झालेली आहे की नाही, नावं पाहिलेली आहेत, काय काय बनवतात हे पाहिलेलं आहे. तरीही आता मग सांगितलं तुम्ही, मेथी, शेपू, कांद्याची पात, टोमॅटो, कांदा, ही सर्व मग का दाखवत आहे तुम्हाला? तर विद्यार्थी मित्रांनो, आपला जो पाठ आहे 10 होता भाजी घ्या भाजी, आता 11 आहे. आता काय करायचं आहे, आपलं पाठ्यपुस्तक जे आहे मराठीचं, सर्वांनी पाठ क्रमांक 11 ओळख भाज्यांची हे पान उघडायचं आहे. चला, उघडत आहात सर्वजण? काढलं सर्वांनी पुस्तक? चला, काढलेलं आहे असं मी ग्राह्य पकडते. आणि आता पाहायचंय ते पुस्तकात किंवा त्या चित्रामध्ये, पुस्तक तर काढलं, आता धडा काढलेला, त्या धड्यामध्ये तुम्ही कोणकोणती चित्रे पाहात, जसं की आपण त्या कवितेमध्ये जी ती बाई भाजी विकत जी बसलेली होती तिचं, किंवा तो माणूस घेत होता तिच्याकडून, असं काही चित्राचं जे आपण निरीक्षण केलं आणि जे तुम्ही मला सांगितलं, त्याचप्रमाणे पाठक्रमांक 11 ओळख भाज्यांची. आता बघा, सांगा विद्यार्थी मित्रांनो, मी सांगितले होते तुम्हाला भाज्यांचे दोन प्रकार येतात, फळभाज्या आणि पालेभाज्या. पालेभाज्या म्हणजे त्याला हिरवी जी पानं असतात ना, हिरव्या रंगाची, त्याला आपण म्हणतो पालेभाज्या. मग ती कोणती असू दे, पालक असू दे, चुका असू दे, मेथी, शेपू, कोथिंबीर, कोणती असू दे, ती झाली हिरवी पालेभाज्या. आणि फळभाज्या कोणत्या येतात? बटाटे, टोमॅटो, कांदे, वांगी, भोपळा, दुधी भोपळा, अशी सर्व काय येतात ती फळभाज्या. चला, आता ही झाली माहिती भरपूर. आता पहा तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 11 त्यातील हे चित्र पाहतात. सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो, कोणतं चित्र आहे रे पहिलं जे दिसत आहे, ते कोणतं चित्र आहे, कोणत्या भाजीचं चित्र आहे? आता आपण पहिल्यांदा आपण ही सर्व फक्त नावं पाहणार आहोत, नंतर ह्याचं विभागीकरण फळभाज्या आणि पालेभाज्या करणार आहोत. आता ह्यांनी दिलेलं आहे परंतु तरी चला, कोणता आहे, कोणती भाजी दिसत आहे ती? बरोबर, टमाटे. नंतर वांगे. बरोबर, चला, नंतर कोणता आहे चित्र सांगा बरं. बरोबर, पराठा आवडतो म्हणल्यावर बटाटा तरी ओळखायला यायलाच पाहिजे ना, बटाटे. नंतर हे सांगा बरं, आता हे तुम्हाला काही नेहमीच पाहत असाल तुम्ही, टोमॅटो असू दे, वांगी असू देत किंवा बटाटे असू दे, हे काय आहे सांगा बरं, काय म्हणतात त्याला मराठीमध्ये? आता काही जणांनी इंग्लिशमध्ये सांगितले असणार, पण मराठीमध्ये काय म्हणतात सांगा त्याला? बरोबर, दुधी भोपळा म्हणतात त्याला. काय म्हणतात? दुधी भोपळा. चला, खाली कोणता आहे सांगा बरं, भाजी कोणती आहे ती, आणि त्याच्यापासून काय काय बनवतात सांगा बरं, तेही सांगा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की
की काय सांगायचंय किंवा आता रंग सांगितला ह्याच्या अगोदरच्या आपण तासाला जर पाहिलं त्याचं रंग सांगितलं त्याचं गाव नाव सांगितलं आता त्याच्यापासून पहिल्यांदा तुम्ही मला त्याचं नाव सांगायचं आहे कोणती भाजी आहे हां काय आहे गाजर मग गाजरापासून आपण काय काय बनवतो गाजर कशामध्ये वापरलं जातं सांगा बरं अगदी सर्वांचं उत्तर आलेलं आहे आवडतं गाजरचा हलवा बनवतात आवडतं ना सगळ्यांना अगदी छान त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे काजू बदाम हो ना बर आणखी कुठं जी तुम्ही कोशिंबीर बनवतात त्याच्याहीमध्ये वापरली जाते ना गाजराचा वापर त्याच्याहीमध्ये केला जातो बर त्याच्यानंतर काय दिसत आहे सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो ते आता काही जणांना सांगता येईल किंवा नाही लक्षात येणार त्याला काय म्हणतात माहिती का घेवड्याच्या शेंगा म्हणतात त्याला बरोबर त्याच्यानंतरचं चित्र आहे जी आपण कोशिंबीर वडवताना त्याचा वापर केला जातो पहा काकडी बरोबर नंतर याचाही उपयोग आपण कोशिंबिरीमध्ये करतो परत भाज्यांमध्ये करतो खूप साऱ्या वेगवेगळे पदार्थ जे भाजी वगैरे बनवतात त्याच्यामध्ये करतात काय आहे तो कांदा नंतर अगदी ह्याची चव कशी असते आंबट काय आहे मग तो लिंबू बरोबर नंतर हा आहे मुळा आहे की नाही नंतर आता हा पण आहे भोपळा पण हा आहे दुधी भोपळा आणि हा फक्त ह्याला भोपळा म्हणतात लाल रंगाचा असतो तो मोठा असतो थोडासा आणि ही आहे दोन प्रकारची मिरची हिरवी आणि लाल हिरवी आणि लाल काय काय पाहिलं सांगा बरं पटपट पटपट सांगा टोमॅटो वांगी बटाटे दुधी भोपळा गाजर घेवडा ककडी कांदा लिंबू मुळा भोपळाच मिरची जी लाल आणि हिरव्या रंगाची आहे बरोबर थोडस आता तुम्ही मी वरती म्हणजे ह्या साईडच्या ज्या भाज्या आहेत की नाही इथून मध्ये असे झिकझक 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 लाईन दिसत आहे ह्या साईडच्या भाज्या सांगितलेल्या आहेत आता ह्या भाज्या इथं नावं मी सांगितली तुम्ही सांगितली पण इथं अगोदरपासूनच त्यांनी आपल्याला नावं दिलेली आहेत फक्त तुम्हाला वाचायचं आहे सांगा कोणत्या भाजीचं नाव आहे ते जी मी तुम्हाला आत्ता दाखवली ही होती बर तिथे चित्रात दिसत नसेल तर इथे सांगा मला सेम अशीच आहे की नाही काय आहे मग ती शेपू बर नंतर आता मी एक दाखवली आता नंतर तर ओळखू शकता आणि नाव वाचू शकता तुम्ही बरोबर काय आहे पालक पालकच्या नंतर खाली कोणती आहे सांगा बर विद्यार्थी मित्रांनो जसं की शेपू दाखवली तशीच ही बघा दिसतीये ना सेम ह्याच्यासारखीच ह्याच्यासारखी म्हणजे हीच भाजी ही आहे काय आहे ह्याचं नाव मेथी मेथीची भाजी नंतर हे झाला शेपू ही आहे पालक ही मेथी नंतर हे आहे चाकवत आणि कोथिंबीर तर सर्वांनाच माहिती आहे ही आहे कोथिंबीर आता बघा ह्याच एका पेजमध्ये किंवा एका पानामध्ये त्यांनी आपल्याला काय केलेलं आहे दोन भाज्यांचे प्रकार इथे दाखवलेले आहेत आता ही सर्व जी आहेत जी तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकात दिसत आहेत टोमॅटो वांगी बटाटे दुधी भोपळा किंवा फक्त दुधीही म्हटलं तरी चालतं त्याला परत गाजर घेवडा काकडी कांदा लिंबू भोपळा मुळा आणि मिरची ही सर्व जी आहेत ती फळभाज्या आहेत काय आहेत हे सर्व फळ
भाज्या। आता पण काय करूया, आपण नावं पाहिली थोडीशी, अंकांची पण आपल्याला उजळणी व्हायला पाहिजे ना। आता ह्याला समजूया आपण एक नंबर, चला दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा, एकूण किती फळभाज्यांची नावं आहेत मग ही? बारा, बरोबर। आणि ह्या साईडला जी दिसत आहेत जी हिरवी पानं असतात त्याला काय म्हणायचं? हिरव्या पाले भाज्या, शेपू, पालक, मेथी, कोथिंबीर, चकवत ही आहेत पालेभाज्या। तर झाली ना ओळख विद्यार्थी मित्रांनो, ओळख भाज्यांची, नावच आहे आपलं ओळख भाज्यांची, घेतली करून त्यांची ओळख, नावं सांगितली का रे? मी आहे शेपू, मी आहे पालक, असं काही सांगितलं? जसं की तुम्ही वर्गात आल्यानंतर पहिला दिवस असतो त्यावेळेस तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन, तुमची ओळख सांगता, किंवा मी सांगते माझं नाव हे आहे, मी या विषयाला आहे, तसं भाज्यांनी सांगितलंय का? नाही, मी तुम्हाला ती भाज्या दाखवलेल्या आहेत, त्याची नावं सांगितलेली आहेत, आणि नंतर तुम्ही मला ती फक्तच भाजीची पेंडी किंवा असं वेगवेगळे कांदा म्हणा टोमॅटो असे काहीतरी दाखवल्यानंतर तुम्ही मला त्याची नावं सांगितलेली आहेत चित्रामध्ये, बरोबर। आता तुमच्या घरी कोणती भाजी बनवतात, त्या भाजीच्या नावापुढे अशी खूण करा। आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, जे तुमचं पाठ्यपुस्तक आहे ते तुम्ही काय करायचं आहे? बंद करायचं आहे। केलं सर्वांनी? फक्त आता काय करायचं आहे? बोर्डकडे लक्ष द्यायचं आहे। पहा काय प्रश्न आहे, तुमच्या घरी कोणती भाजी बनवतात, त्या भाजीच्या नावापुढे जी बरोबर अशी खून असते ना ती खून करायची आहे। पाहत आहात सर्वजण भाज्या, ओळख झालेली तर आहे, नावं पण आठवत असतील। आता इथेही प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं येणार आहे। टोमॅटो टोमॅटो टमाटर काही म्हणतात पण ह्याला टमाटे, मराठीमध्ये व्यवस्थित शब्द टमाटे टमाटे। हां, तुमच्या घरी कोणती भाजी बनवतात, त्या भाजीच्या नावापुढे खून करायची अशी। मला वाटतं हे उत्तर सगळ्यांचंच येणार आहे, टमाटे सगळ्यांच्याच घरी बनवतात, वांगेही बनवतात, असं करून मला वाटतं की सगळ्यांकडे सगळ्या म्हणजे सगळ्या पालेभाज्या किंवा फळभाज्या ह्या सर्वांच्या घरी बनवल्या जात असतात। म्हणून मी काय करतीये, सर्वांच्या नावापुढे किंवा जी खाली आपल्याला चौकोन दिलेला आहे त्याच्यासमोर अशी राईट अशी खून बरोबर अशी खून करत आहे। पण त्याचबरोबर आपण काय करूया, ती ओळखा, तुम्ही चित्र कोणतं आहे ते ओळखा। सांगितलं मी, सांगितलं टोमॅटो वांगी, हे सांगा बरं, हे अगोदर स्टिक मार्क केलं होतं, सांगा बरं काय आहे ते। सांगितलं होतं तुम्हाला अगोदर जे पहिलं पेज होतं त्या साईडला आहे, त्याला दोन नावं आहेत, दुधी भोपळा किंवा फक्त दुधीही म्हणला जातो। आता काही जणांच्या घरी हे बनवत असतील किंवा काही जणांच्या घरी नसतील, म्हणून मी ह्याला काय करते, हे तुमची चॉईस, तुमची निवड असणार आहे। हे चित्र कोणतं आहे? बटाटे, बर, काय आहे, काय दिसत आहे? कांदा। कोणतीही भाजी बनवताना आपल्याला कांद्याची तर गरज असते, त्यामुळे सर्वजण घरही वापरतात। हेही काही जणांचं उत्तर हो असेल, काही जणांचं नाही असणार आहे। नंतर कोणती भाजी आहे ती? मेथी। मेथी सर्वांच्या घरी बनवलीच जाते। मुळा, मुळाचंही उत्तर, काही जण मुळा खात असतील काही जण नसतील। पण मी काय सांगितलं, सगळ्या फळभाज्या आणि पालेभाज्या ह्या खाल्ल्या पाहिजेत। काय आहे? पालक। परत हे आहे घेवडा,
हे ही काही जण खात असतील किंवा काही जण नसतील. मग तसं तर उत्तर सगळ्यांचं काय येणार आहे, सगळ्यांच्या चौकोनाखाली अशी खून येईल. परंतु ज्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की इथं तुमचं प्रत्येकांचं मत किंवा प्रत्येकांची निवड वेगवेगळी असणार आहे, याच्या दृष्टिकोनातून मी असं काही हे केलेलं आहे. परत ककडी, ककडी तर सर्वजण आवर्जून खातातच. तुमच्या घरी कोणती भाजी बनवतात त्या भाजीच्या नावापुढे अशी खून करा, अशी खून झालेली आहे. पाठ्यपुस्तक बंद करणे. आता तुम्हाला काय करायचं आहे, याच्या अगोदरच्या लेसनमध्येही खूप साऱ्या भाज्या झालेल्या आहेत, झालेले आत्ता चालू लेसन जे आहे पाठ क्रमांक 11 त्याच्यामध्येही भरपूर साऱ्या भाज्या आहेत. आता इतके वेळ तुम्ही मला फक्त नावं सांगितली किंवा मी तुम्हाला नावं सांगितली, ओळखा ते चित्र कोणत्या भाजीचं आहे. आत्ता त्यांनी काय केलेलं आहे, चित्रही दाखवलेलं आहे आणि खाली नावही लिहिलेलं आहे. चित्रही दाखवलेलं आहे आणि नावही लिहिलेलं आहे. सांगा, पहिलं चित्र टमाटे, दुसरं मी फक्त ह्या शब्दाकडे जास्त लक्ष द्यायला सांगत आहे. टमाटे लिहिलंय कसं हेही लक्षात यायला पाहिजे ना आपल्या. नंतर वांगी, व ला काना आणि व वरती काय आहे अनुस्वार, वांगी. गला दुसरी विलांटी, वांगी. बटाटे सोपंय, लिहू शकता बटाटे. नंतर दुधी, दला उकार कोणता आहे पहिला, दुधी. नंतर गा ज र, फक्त आता इथे म्हणलं की इथं नाही, दोन्ही बघायचं, चित्रही बघायचं आणि तो शब्द लिहिलेला आहे कसा हेही पाहायचं. घेवडा, घेवडा. काकडी, कांदा, लिंबू. लला पहिली विलांटी देऊन त्याच्यावर अनुस्वारही आहे पहा, लिंबू. नंतर भोपळा, भोपळा. नंतर काय आहे मुळा, मला इथेही काय आहे पहिला उकार. मिरची, लाल पण आहे आणि हिरवी पण आहे, मग मिरची. नंतर शेपू, श शाळेचा डोक्यावरती एक मात्रा, पला दुसरा उकार, पू, शेपू. पालक सोपं आहे, पालक, फक्त पला काना, ल क पालक. मेथी, मेथी. थ थ थव्याचा आहे इथं, थम्सअप थवा. कोथिंबीर, कोथिंबीर. इथं थोडंसं मुलं, चार अक्षरी शब्द तर आहेच तो, परंतु थोडं विलांटी आहे, अनुस्वार आहे, मात्रा आहे, काय नाही सगळंच मिक्स आहे. म्हणून काय करायचं आहे, काळजीपूर्वक तो शब्द आपण पाहायचा आहे. क ला खाना मात्रा, को थ त्याला पहिली विलांटी, थी थवर अनुस्वार पण आहे पहा, थवर अनुस्वार पण आहे. कोथिंबीर, कोथिंबीर. आणि शेवटी आहे चाकवत, काय आहे चाकवत. कोणती कोणती नावं आहेत सांगणार आणखी एकदा फक्त पहिल्यापासून. टमाटे, वांगी, बटाटे, दुधी, गाजर, घेवडा, काकडी, कांदा, लिंबू, भोपळा, मुळा, मिरची. मिरचीमध्ये दोन प्रकार येतो, लाल आणि हिरवी. ह्याला सोडून आणखी कोणती मिरची असते सांगा बरं. त्याला आपण म्हणतो ढब्बू मिरची, म्हणतो की नाही, कॅप्सिकम म्हणता तुम्ही, जे
खाता तुम्ही पिझ्झा वगैरे त्याच्यामध्ये असती पहा. नंतर शेपू, पालक, मेथी, कोथिंबीर, चाकवत. आता 1-2 मिनिटासाठी तुम्ही सगळ्या भाज्या व त्यांची नावे लक्षपूर्वक पहा आणि वाचा, कारण ह्यावर आधारित मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. झालं पाहून? चला, कोणत्याही 4 फळभाज्यांची नावे सांगा. आता मी सांगितले तुम्हाला फळभाज्या कोणत्या आणि पालेभाज्या कोणत्या. सोपं आहे ओळखायचं. पालेभाज्या म्हणजे ज्याला हिरवे पानं असतात त्याला आपण म्हणतो पालेभाज्या. आणि त्याला सोडून ज्या काही तुम्हाला भाज्या माहिती आहेत त्या सर्व कशा येतात, फळभाज्यामध्ये येतात. तर सांगा बरं फळभाज्यांची नावं, मग कोणत्याही 4 फळभाज्यांची नावं सांगा. बरोबर, बटाटे, टमाटे, काकडी, मुळा, घेवडा, दुधी, वांगी. आता मी 4 पेक्षा अधिक सांगत आहे की नाही. ही सर्व काय आहेत, फळभाज्यांची नावे. कोशिंबीर कोणत्या भाज्यांपासून बनवतात? कोशिंबीर कोणत्या भाज्यांपासून बनवतात सांगा बरं. काकडी आणि कोथिंबीर ह्याच्या अगोदरच्या कवितेत होतं की नाही, काकडी आणि कोथिंबीर छान होते कोशिंबीर. मग कोणती भाजी लागते सांगा बरं त्याच्यामध्ये? काकडी लागते, कोथिंबीर लागते, काही जण त्याच्यामध्ये परत गाजरही घालत असतील, कांदा, टोमॅटो, खूप साऱ्या भाज्या घालत असतील. ज्या काही मम्मा कोशिंबीरमध्ये घालत असेल त्या भाज्यांची जरी नावं सांगितली तुम्ही तरी ते उत्तर चुकीचं नाही आहे. नंबर 3, कोणत्याही 2 पालेभाज्यांची नावे सांगा. फक्त 2, कोणत्याही 2 पालेभाज्यांची नावे सांगा. दाखवले तुम्हाला कमी कमी त्या जरी 2 पालेभाज्यांची नावं सांगितली ज्यात तुम्ही नेहमी तुमच्या खाण्यात असतात तेही चालेल. बरोबर, काय? मेथी, शेपू. पालक पण लिहायला सोपंच आहे, मेथी, शेपू, पालक, चुका, कोथिंबीर. कोणत्याही 4 फळभाज्या सांगितल्या. कोशिंबीर कोणत्या भाज्यांपासून बनवते? काकडी, कोथिंबीर, टमाटे. तिसरा प्रश्न, कोणत्याही 2 पालेभाज्यांची नावे सांगा. शेपू, मेथी, पालक, चुका. नंतर 2 पेक्षा अधिक सांगते मी. 4 नंबर, लिंबापासून काय बनवतात? लिंबापासून काय बनवतात सांगा बरं. जे आपण चवीसाठी अगदी थोडंसं चाखत असतो फक्त, वरण भात वगैरे केल्यानंतर तर आवर्जून आपल्याला चवीसाठी तोंडी लावण्यासाठी वगैरे म्हणतो पण आपण त्यासाठी त्याचा उपयोग करतो. मग लिंबापासून काय बनवतात? लोणचे. बर, त्याच्या व्यतिरिक्त आणखी काय सांगा बरं लिंबापासून, जे उन्हाळ्यात आपण खूप तहान लागल्यानंतर थंड थंड फ्रीजमधलं पाणी किंवा माठातील, फ्रीजपेक्षा सुद्धा माठातील थंड पाणी, मग त्याच्यात साखर टाकतात, थोडस लिंबू टाकतात, काय तयार होतं त्याच्यापासून? बरोबर, सरबत. मग आपलं उत्तर किती सोपं आहे की नाही. लिंबापासून लोणचे बनवतात, सरबत बनवतात. चला, नंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5, तुमच्या घरी कोथिंबीरीचा उपयोग कशासाठी केला जातो? तुमच्या घरी कोथिंबीरीचा उपयोग कशासाठी केला जातो? चला, काही जणांचं उत्तर आलेलं आहे कोशिंबीर. बर, नंतर काही भाज्यांमध्ये पण वापरती कोथिंबीरीच्या वड्या सुद्धा बनवल्या जातात. नंतर सजावटीसाठी आपण काहीतरी छानशी डिश बनवलेली असेल वेगळी काहीतरी, तर त्याला आपण
डेकोरेट सजवण्यासाठी कोथिंबिरीचा उपयोग करतो, परत हिरवी चटणी बनवण्यासाठी खूप तुम्हाला सांगता येईल की कोथिंबिरीचा उपयोग त्याच्यापासून केला जातो. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, तुमच्या आवडीच्या फळभाज्यांची, आता हे जे ऑब्लिक म्हणतो ना आपण त्याला, त्याला काय म्हणायचं, किंवा फळभाज्यांची किंवा पालेभाज्यांची नावे सांगा. तुमच्या आवडीच्या फळभाज्यांची किंवा पालेभाज्यांची नावे सांगा. आता काही जण फळभाज्या सांगत असतील, फळभाज्यामध्ये बटाटा ही तर फळभाजी सर्वांची ठरलेली आहे, टोमॅटो टमाटे, टोमॅटोच म्हणते मी सारखं, टमाटे बटाटे, ककडी ही पण आवडती सर्वांना. आणखी काही जणांना वांगेही आवडत असतील, खूप साऱ्या भाज्या येतात. बरं ठीक आहे, ही झाली पालेभाज्यांचं उत्तर, फळभाज्यांचं उत्तर. आता आपण पालेभाज्या सांगूया, तुमच्या आवडीच्या पालेभाज्या सांगा मर. बर आलेलं आहे उत्तर, तुमच्या आवडीच्या पालेभाज्या, ह्याच्यामध्ये शेपू, मेथी, पालक. चला, तुम्ही सकाळी नाश्त्याला काय खाता, तुम्ही सकाळी नाश्त्याला काय खाता. बर काही जणांचं उत्तर आहे पराठे, बटाट्याचे पराठे, पालकचे पराठे, कोबी पराठा, किंवा काही जण फक्तच दूध घेत असतील, बोर्नव्हिटा म्हणा, हॉर्लिक्स काय असं. परत काही जण काय करत असतील, शिरा, उपीट, इडली, डोसा, असं खूप सारे. आता इथं उत्तर तुमचं आहे, तुम्हाला जे जे तुम्ही खाताय ते तुम्ही उत्तर सांगणार. शाळेत येताना प्रश्न क्रमांक 8, शाळेत येताना डब्यातून कोणता खाऊ आणता, शाळेत येताना डब्यातून कोणता खाऊ आणता. ज्यावेळेस तुम्ही शाळेला येता ना, दोन डब्बे आणता तुम्ही, एक छोट्या सुट्टीसाठी आणि एक मोठ्या सुट्टीसाठी, हो ना. दोन आपले रिसेस, शॉर्ट रिसेस, लॉंग रिसेस म्हणता पहा तुम्ही त्याला. मग आठवत असेल तुम्हाला, आपण गेल्या वर्षी म्हणजे आवर्जून सगळे टीचर सांगायचे की शॉर्ट रिसेससाठी काय, फळभाज्या, फळभाज्या किंवा काही जण म्हणजे डायरेक्ट भाजी चपाती वगैरे खात असतील, किंवा शॉर्ट रिसेसमध्ये कंपल्सरी सगळ्यांनी कोणतं तरी एक फळ आणायचं, फळ कोणतंही, केळी असू दे, सफरचंद असू दे, चिक्कू असू दे, जे त्या ऋतूमध्ये आपल्याला उपलब्ध आहे ते फळ आपण आणायचं आहे. आणि त्यासाठी आपण एक आठवडा आपण पूर्ण असं एक राबवला होता, म्हणजे उपक्रम राबवलेला होता की प्रत्येक मुलांनी, म्हणजे त्याचा उद्देश काय होता की प्रत्येकाने दररोज कमीत कमी एक तरी फळ खाल्लं पाहिजे. मग आता इथं काही जणांचे उत्तर येतील की आम्ही हे फळ ते फळ आणतो, डब्यातून येताना कोणता खाऊ आणतो. आता आपले दोन असतात म्हणून काही जणांची एकच सुट्टी असेल तर मग इथं उत्तर वेगळं येईल. शाळेत येताना डब्यातून कोणता खाऊ आणता, भाजी चपाती असू देत किंवा शिरा असू दे, उपेट असू दे, इडली असू दे, डोसा असू दे, गाजरचा हलवा असू दे, जे तुम्हाला आवडतं ना ते तुम्ही आणतात. आता प्रश्न क्रमांक 9, घरी बनवलेला कोणता पदार्थ तुम्हाला आवडतो. आई जे बनवते घरी पदार्थ, तर त्यातला तुमच्या आवडीचा पदार्थ कोणता आहे. प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असणार आहे. काही काही जणांना इडली आवडत असणार, डोसा, काही जण आता असं जंक फूड फास्ट फूड खातात बघा, पिझ्झा वगैरे, बर्गर, पण खरं तर ते शरीरासाठी चांगलं नाही आहे. कधीतरी एक चेंज म्हणून तुम्ही खाऊ शकता, परंतु नेहमी नेहमी किंवा सतत ते खाणं शरीरासाठी चांगलं नाही आहे. तर काय खायचं आहे शरीरासाठी, आपली जी घरात भाजी चपाती पराठा हे असं बनवतात ते खायचं. चला नंतरचा प्रश्न आहे, पदार्थ व भाज्या यांच्या जोड्या जुळवा. आता इतके वेळा आपण काय केलेलं होतं, इकडे चित्र इकडे चित्र आणि फक्त नावं. आता काय केलेलं आहे, इकडे आणि तिकडे भाजी दिलेली आहे, त्या भाज्यापासून इथे नावं, जो कोणता पदार्थ तयार होतो ते दिलेलं आहे ते आपण सोडवूया. कोणती आहे, मेथी, नंतर गाजर, कांदा, तिकडे आहे दुधी, बटाटा, आणि इथे काय दिसत आहे सांगा बरं,
मटार हे एक नवीनच भाजी बघायला भेटली की नाही तुम्हाला. बर आता काय करणार आहोत आपण, भाज्यांची नावं वाचून झालेली आहेत, आपण वाचत आहोत आता पदार्थ. कोशिंबीर, पराठा, भाजी, पुलाव. कोशिंबीर, पराठा,